नमस्कार मैत्रिणीनो, जय महाराष्ट्र। मैत्रिणीनो, मी काय करू, ह्या बायका माझ्या मागे लागल्या आहेत। इथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं नाव माझं नाव माझं नाव माझं टिंब टिंब खात असतात रे बाबा ही लोक। ओ माय गॉड, काय करू, आयडिया। मी आहे ना नाशिकवालीला फोन करते आणि सांगते पिट्टूच होते कापूया। एक मिनिट थांबा, हाय डार्लिंग, कशी आहेस? मी ग तुझी दोस्त अगोदरची, आठवलं का? मला नावं ठेवले आहेत ना, बोबली बोबली पादरी। हां मीच। काय ग, आपण ते भांडण मिटू आहे ना ग, मला संताप आलाय बाबा। नाही बोलते म्हातारी। अगं बया, तुम्ही माझं सगळं काढता बाहेर, तिथे पोलिसांनी दांडके मारले माझ्या डुंगणावर। काय बया तुम्ही, मिटव ना जरा। नाही नाही मिटवणार। ओ बॉ गॉड, नाही मिटवणार बोलते मैत्रिणीनो। बघ मग, एकदाची मी मेली ना, मग तुम्ही बसा रडत, होमलत बसा। मर लवकर। ओ माय गॉड, लवकर मर बोलते बया नाशिकवाली। तर बघ आता, हां बयाला फोन केला, बया म्हणते पाहिजे तिथे जाऊन मर, चांगला दिवस बघून। काय बया, माझ्या मरण्यावरच बसली आहे ना ही, काय करू। भावानं बहिणीनं, ही बया मला फोन करते आणि बोलते भांडण मिटूया। ओ माय गॉड, सॉरी, मीच केला होता ना तुमच्यासमोर, मीच तर केला होता, सॉरी। ओ माझा अभ्यास आहे, म्हणजे समोरून फोन नाही आला ना तरी मी बोलते फोन आला आणि परत एकदा मॅडमला फोन करते। थांबा, उचलतच नाही बया उदसा। काय बाई आहे, कामाला ये बोलली, आता ह्या लोकांनी व्हिडिओज काढले ना सोडले ना तर बोलते येऊ नको इथेच बस। ते बोलो बोलत होते की तू घाण घाण बोलते, मंत्र करते, माट करते, कोंबडा चावला बोलते, तू नको, तू घाणेडरी आहे, त्याच हाताने खाजवते त्याच हाताने खाते, नको बोलते मॅडम यायला। भाव न कुठे काम बीम असेल ना तर सांगा हो, भांडी पण घासेल मी, झाडू पण मारेन मी, आणि घंटी वाजवायला तर मी एकदम हुशार आहे हो। वाजवली होती ना मी टक्सची, टक्स करून घंटी मारली होती ना हो, आठवत नाही का तुम्हाला? ओ आणि 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 तिकडे मला तर गार गार वाटते भावानं बहिणीनं। मला ना भावानं वडापाव खायचं पुष्कळ मन होत आहे, काल मेंदू वडे खाल्ले होते ना, तर आज मी कोणाचा तरी व्हिडिओ बघितला, मला वडापाव खायचं पुष्कळ मन होतं भावानं। फटाफट एक 20-20 रुपये टाका। ओह माय गॉड पंक्या, 5,000 रुपये टाकले। ओ तुला तर मी 10,000 रुपये देऊन गाडीचा ड्रायव्हर ठेवणार होती, तूच मला 5,000 रुपये दिले। ओ माय गॉड पंक्या, आय लव यू। अरे अरे, तू माझा भाऊ आहे रे, माझा अभ्यास आहे। ओ सैया को ना भैया को सैया बना देती हूँ मैं बाबा। ओ हो, माझा अभ्यासच आहे ओ भावानं। त्यासाठी मॅडम लोकांनी म्हटलं नको येऊ, तिथेच जा, मग उद्या माझ्या नवऱ्यावर तू डोळा घातला तर। मॅडम बोलली, मी बोली काय, मी आल फालतू दिसते का? मी डोळा नाही घालत, सीधा काहीतरी वेगळंच घालून टाकते हां। आणि जिथे पैसा तिथे मी, माझ्या हातात लक्ष्मी आहे हो भावानं, ती माझी काहीतरी पोल खोलणार आहे हो। ओ माय गॉड, त्या बाईला काय कोणीतरी थांबवा हो, नाहीतर बघा मी, हां मला ना तिसरा डोळा ओपन झाला ना बघा मी काय करू शकते।
मला नाही हो, मी ते सगळं करत नाही हो। तू करते बघा, माझ्यामध्ये कोणतरी येतं माहिती आहे का तुम्हाला? माझ्यामध्ये कोणतरी येतं आणि खरं खरं बोलतं, बघा ती बोलते बघ, करते नाही रे करत, नाही रे करत, नाही रे करत, करते करते, काय करते रे? खिसे साफ करते मी लोकांचे, हां मला खिसे साफ करायला आवडतात। तर मी परत त्या माधुरीला फोन करून बघते, छम्मक छोल्लू चिकणी आहे ना ती, मला कधी कधी पोटाला जाळ येते, एवढी गोरी कशी, हिच्या आईने असं काय खाल्लं होतं ही एवढी गोरी झाली, आणि मी बघा काळी काळी बोगरी। फेरन लवलीवाला पण बोलला, तू नको लावू, तुझ्या तोंडाला फेरन लवली काय उपयोग नाही पडणार, मला मॅसेज येऊन टाकेला आहे फेरन लवलीचा। तर भावानो बहिणीनो नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा आहे, आवडला का, आणि भावानो एक 50-30 रुपये पाठवून टाका, ठीक आहे ना, बाय।